खूप सुंदर असे संध्याकाळचे दृश्य, महाड गावातील तलिये या गावातून महाडमध्ये पुन्हा प्रवास करतानाचा खूप म्हणजे खूपच सुंदर असे मनमोहक सूर्यास्ताचे चित्रण, सूर्य मावळत असताना सूर्याचे अस्त होत असताना दिसणारे मनमोहक दृश्य आणि आकाशातील चंद्रमा खूप सुंदर असे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, नवीन असल्यास सबस्क्राईब करावे आणि बेल नोटिफिकेशन्स ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून वापरावे। सुनसान अशा या संध्याच्या वातावरणात बारीक किड्यांचा जो आवाज असतो पाखरांचा, तो नीट ऐकाल तर तो आवाज देखील तुम्हाला ऐकावाच भेटेल। घाटाघाटातून खूप धोकादायक अशा वळणातून गाडी वळवत आम्ही खाली महाडकडे येत होतो। महाडमध्ये परतत असताना महाडमधील MIDC जे दृश्य, हे फुलं कसले ते माहिती नाही, परंतु असे म्हणतात की या फुलांची भाजी केली जाते। खाली माड गावात परतत असताना आमच्या दोन गाड्या होत्या, परंतु अचानक आमच्या मागच्या गाडीने जोरजोर हॉर्न वाजवला, तर आम्ही पाहिलं की मागची गाडी मागे थांबलेली आणि त्यांनी आम्हाला रिव्हर्स घ्यायला सांगितले। मग आम्ही पुन्हा मागे घेऊन बघतो तर हे लोक थांबलेले, ते फक्त आता जे मी फुल बोललो त्या फुलांच्या फुलं वेचायलासाठी, कारण त्या फुलांची यांना भाजी खूप आवडते असं त्यांचं म्हणणं आहे। जिथे आता आम्ही थांबलेलो तिथून चारही बाजूने सुंदर असा मनमोहक डोंगरांचे दर्शन होत होते। हे पा इथे जे दगड दिसत होते काल, ते दगड थोडे वेगळ्या प्रकारचे मला वाटले, कारण साधारणतः मी कुठे असे प्रकारचे दगड पाहिलेले नाही आहेत, खूपच वेगळ्या प्रकारचे आणि एकाच ठिकाणी मला सर्व दगड असे दिसत होते काले पाषाण। तर हे काले पाषाण नक्की काय आहे तर मला माहीत नाही, परंतु खूप वेगळे आणि प्रथमतच पाहिलेत मी असे। तुम्हाला जर या दगडांविषयी या पाषाणांविषयी काय माहिती असेल तर कृपया कमेंट्समध्ये कळवावे। गणपती बाप्पा मोरया। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नये। आपली मराठी, आपला अभिमान, आपला स्वाभिमान